हॅलो फ्रेंड्स मी वैशाली तुम्हा सर्वांचे आपल्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते मी आजच्या या व्हिडिओमध्ये ब्लाऊजच्या बॅकनेकची खूप सोपी व सुंदर अशी डिझाईन शेअर करणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा या ठिकाणी मी अस्तरच्या कापडावर बॅक पार्टचे कटिंग करून घेतलेले आहे त्याचबरोबर आपल्याला अशी ही गोल्डन कलरची देखील लागणार आहे ब्लाऊजची पूर्ण उंची ही चौदा इंच आहे याच्यामध्ये मी एक इंच ॲड केलेला आहे आणि अशी या ठिकाणी उंची पंधरा इंच घेतलेली आहे पाहू शकता छातीचे माप अडतीस इंच आहे अडतीसचा चौथा भाग साडेनऊ येतो यामध्ये मी दीड इंच शिलाई मार्जिन ॲड केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी अकरा इंच घेतलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी शोल्डर हे साडेपाच इंचावर घेतलेलं आहे पाहू शकता साडेपाच इंचावर शोल्डर घेतलेला आहे आणि गळारुंदी आपल्याला अडीच इंच घ्यायची आहे त्यामुळं अडीच इंचावर मी एक मार्किंग करून घेतलं आहे मुंडाखोली सहा इंचावर घेतलेली आहे कंबर तीस इंच आहे तीसचा चौथा भाग साडेसात इंच होतो यामध्ये एक इंच टकसाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आता या ठिकाणी पाठीमागचा गळा हा खालच्या बाजूने मोजून घेणार आहे खालच्या बाजूने पाच इंचावर एक मार्किंग करून घेणार आहे आणि गळारुंदी तीन इंच घेणार आहे हे पाहू शकता आणि हा जो काटकोण आहे तो आखून घेणार आहे आता या खालच्या लाईनपासून वरती दीड इंचावर एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे हे पहा हा अशा प्रकारे गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे यानंतर हा जो आकार आहे तो आपण पेपर कॅनव्हासवर जशाच्या तसा आखून घेणार आहे हे पहा पेपर कॅनव्हास असा ठेवून घ्यायचा आहे आणि याच्यावर हा आकार व्यवस्थित काढून घ्यायचा आहे सेंटरची लाईन देखील काढून घ्यायची आहे हे पाहू शकता व्यवस्थित डार्क आखून घ्यायचं आहे कॅनव्हासची घडी घालून एक्स्ट्राचं कॅनव्हास कट करून घ्यायचं आहे आणि या कॅन्व्हसच्या दुसऱ्या बाजूला देखील डिझाईन व्यवस्थित आखून घ्यायचं आहे याचं व्यवस्थित ट्रेस करून घ्यायचं आहे डिझाईन तर पाहू शकता हा गळ्याचा आकार असा तयार झालेला आहे आता याच्या साईडला आपल्याला एक इंच मार्जिन ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे म्हणजे मग ही गळपट्टी तयार होईल आता ही गळपट्टी अस्तरच्या कापडावर ठेवून साईडनी थोडंसं सा मार्जिन ठेवून कट करून घ्यायचं आहे म्हणजे मग आपल्याला हे साईडनी व्यवस्थित फोल्ड करता येईल पेपर कॅनव्हसच्या एका बाजूला अशी चमकीची बाजू असते हे पाहू शकता ही चमकीची बाजू अस्तरवर ठेवायची आणि त्याच्यावरनं इस्त्री फिरून घ्यायची म्हणजे मग हा जो पेपर कॅनव्हस आहे कापडाला व्यवस्थित चिकटला जातो आता या तया तयार झालेल्या गळपट्टीला साईडनी थोडंसं कट देऊन घ्यायचे आहेत म्हणजे मग ते व्यवस्थित फोल्ड करता येईल आता याच्यावर टीप मारून दुमडून घ्यायचं आहे म्हणजे मग गळपट्टी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसेल पाहू शकता अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे याच्या सेंटरला थोडंसं कट देऊन घ्यायचं आहे तसंच बॅक पार्ट जो आहे त्याला देखील सेंटरला असा कट देऊन घ्यायचा आहे गळारुंतीचं अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूला अडीच अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे खालच्या बाजूने देखील सेंटर काढून घ्यायचं आहे आणि बॅक पार्ट असा पूर्णपणे ओपन करून त्याच्यावर ही गळपट्टी अशी ठेवून घ्यायची सेंटर बरोबर चेक करायचं आहे खालचा आणि वरचा सेंटर बरोबर आला पाहिजे यानंतर याला पिना लावून व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मग शिवताना ही गळपट्टी हलणार नाही आणि ही जी लाईन आहे या लाईनवर बरोबर टीप मारून घ्यायची आहे गळ्याचा जो आपण आकार आखून घेतला होता त्या आकारावर बरोबर टीप मारून घ्यायची या टोकाच्या आकारावर आल्याच्यानंतर सुयाशीच खालच्या बाजूला ठेवायची आणि कापड फिरून घ्यायचे आणि मग टीप मारून घ्यायची आहे ही अशा प्रकारे जर गळपट्टी लावून घेतली तर गळ्याचा आकार कितीही अवघड असला तरी देखील तो व्यवस्थित येतो आता याला लावलेल्या सगळ्या पिना काढून टाकायच्या आहेत ज्या लाईनवर आपण टीप मारलेली आहे त्या लाईनच्या आतल्या बाजूला पाव इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्या लाईनवर कटिंग करून घ्यायचं आहे त्याचबरोबर याला असे अंतरांतरावर थोडेसे कट देऊन घ्यायचे हे कट देताना व्यवस्थित काळजी घ्यायची नाहीतर ब्लाऊज कट होण्याची शक्यता असते आता ही जी पट्टी आहे ती आपल्याला उलटवून घ्यायची आहे आणि या त्रिकोणाचा जो टोकाचा भाग आहे तो एखा एखाद्या पॉईंटेड वस्तूने बाहेर काढून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे व्यवस्थित हा बाहेर काढून घ्यायचा आहे आकार आणि आता एकदम कडेने टीप मारून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे अगदी साईडने टीप मारायची आहे त्याचबरोबर गळपट्टीदेखील अशी व्यवस्थित बसवून घ्यायची आहे या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण गळ्याला व्यवस्थित टीप मारून घेतलेली आहे आता आपल्याला याला अशा तीन नॉट बसवून घ्यायच्या आहेत यासाठी आपण नॉट तयार करून घेऊयात यासाठी मी इथे मेन फॅब्रिकचं कापड घेतलं आहे आणि पाव इंचावर बरोबर टीप मारून घेत आहे कारण आपल्याला अगदी पातळ नॉट बनवून घ्यायचे आहे आता हे कटिंग करून घेऊयात आणि ही पट्टी आपल्याला उलटवून घ्यायची आहे या सुईदोऱ्याच्या साह्याने मी सुई 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 ही जी नॉट आहे ती उलटवून घेणार आहे याच्या टोकाला सुई दोऱ्याने घट्ट टाका टाकून घ्यायचा आहे आणि याच्या आत सुई टाकून घ्यायची अशा प्रकारे ही सुई व्यवस्थित ओवून घ्यायची आणि ही नॉट उलटवून घ्यायची आहे अशा प्रकारे अगदी सहज छान बारीक अशी नॉट तयार होते हे पाहू शकता आता ही जी नॉट आहे ती अशी गळ्याला व्यवस्थित ठेवून पाहायची आणि त्यानुसार कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला असे तीन तुकडे बसवून घ्यायचे आहेत नॉटचे आणि ही जी नॉट आहे ती व्यवस्थित गळ्याला फिक्स करून घ्यायचे टिप मारून व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे हा जो आकार आहे याच्या दोन्ही बाजूला तीन तीन अशा नॉट मी लावून घेते आता या ठिकाणी पाहू शकता या तीनही नॉट एकसारख्या अंतरावर लावून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ही जी लेस आहे ती लावून घ्यायची आहे ही लेस लावल्याच्यानंतर गळ्याचा लूक खूपच छान दिसेल पाहू शकता तुम्ही व्यवस्थित अशी लेस लावून घ्यायची आहे आता पुन्हा अजून एक टीप देऊन घ्यायची आहे लेसला म्हणजे ही लेस व्यवस्थित फिक्स बसेल याची जी टोकं आहेत ती उलटी पडणार नाहीत लेस लावल्याच्यानंतर पाहू शकता गळा किती सुंदर दिसत आहे याचा जो काठ आहे तो मी काढून घेतलेला होता कारण मधल्या बाजूला खूप प्लेन डिझाईन होतं म्हणून मी हा काठ काढून घेतला होता तो आता पुन्हा बसवून घेणार आहे काठ व्यवस्थित एका बाजूने शिवून झाला की दुसऱ्या बाजूने देखील फोल्ड करून व्यवस्थित टीप मारून घ्यायची आहे आता या काठावर देखील आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण गळ्याला लेस लावून घेतली तशीच अशी काठाला देखील लेस लावून घ्यायची आहे म्हणजे मग दिसायला देखील छान दिसेल आणि याच्यावर जी आपण टीप मारली आहे काठावर ती देखील झाकली जाईल यानंतर याचा सेंटरला मी हा असा रेडीमेड पॅच लावून घेणार आहे मार्केटमध्ये असे छान छान पॅच मिळतात हा पॅच लावायच्या आधी टक्स टाकून घ्यायचं आहे बॅकसाईडचे जे टक्स आहेत ते सर्वात आधी टाकून घेऊयात एक टक्स टाकून झालेला आहे आता दुसऱ्या बाजूचा देखील टक्स टाकून घ्यायचा आहे टक्स टाकल्याच्यानंतर खालच्या बाजूला पट्टी लावून घ्यायची तुम्हाला मी शेअर केलेले हे व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळेच मला असे छान छान आणि नवनवीन व्हिडिओज बनवण्याचं मोटिवेशन मिळत राहील आणि आता या ठिकाणी पाहू शकता ही साईडची डिझाईन पूर्ण झालेली आहे हा जो पॅच आहे तो मी असा मध्ये ठेवून हा शिलाई टाकून घेणार आहे याला त्याचबरोबर बाकीचा राहिलेले पार्ट देखील जोडून हा ब्लाऊज पूर्णपणे शिवून घेणार आहे हा ब्लाऊज मी पूर्णपणे शिवून घेतलेला आहे ब्लाऊजचं लुक पाहू शकता किती सुंदर आलेलं आहे साधी सोपी अशी ही गळ्याची डिझाईन आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि ब्लाऊजच्या बॅकनेकचा पॅटर्न कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय